बातमी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयीची यवतमाळ इथून ही बातमी येते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाकरता तीन नावांची शिफारस करण्यात आलेली आहे. ही तीन नावं कवी विठ्ठल वाघ, महेश एलकुंचवार आणि सुरेश द्वादशीवार यांची नावं आहेत. या नावांची शिफारस करण्यात आलेली आहे. आयोजकांनी ही तीन नावं सुचवलेली आहेत. साहित्य महामंडळाकडे ही शिफारस करण्यात आलेली आहे. भास्कर मेहरे आमचे प्रतिनिधी यांच्याकडून आपण ही माहिती घेऊया. भास्कर, काय अधिक माहिती आहे? अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा उद्घाटनाचा जो वाद होता हा विकोपाला गेला आणि त्यानंतर आज जे आयोजन समिती आहे, आयोजन समितीला नागपूर जे महामंडळ आहे, महामंडळाने तीन नावाची शिफारस मागितली, काही नावांची शिफारस मागितली होती. त्यावरून यवतमाळचे जे आयोजक आहे यांनी तीन नावांची शिफारस केली आहे. त्यात सुरेश द्वादशीवार, विठ्ठल वाघ आणि महेश एलकुंचवार या तीन नावाची आयोजकांनी आता शिफारस केलेली आहे. मात्र अजून यात एक माहिती पुढे येत आहे की यातल्या विठ्ठल वाघ यांनी या निमंत्रणास नकार दिल्याची एक आपल्याकडे माहिती येत आहे. आणि हा जो वाद आहे एवढा विकोपाला गेलेला आहे की आता या संमेलनाला उद्घाटन मिळते की नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद भास्कर आपण ही माहिती दिल्याबद्दल. पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला आठवडा पूर्ण होत असल्यानं आज शिवसेनेनं काढलेल्या अंत्ययात्रेनंतर आता हेल्मेट सक्तीचा सर्वपक्षीय 10वं वैकुंठात करण्यात आलं. अगदी हेल्मेटच्या पितरांना शांतता मिळावी म्हणून दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून निषेध नोंदवण्यात आला. एखादी गोष्ट पटली नाही तर पुणेकर काय करू शकतात याचा अंदाज तुम्हाला येईल. आता पुण्यात आज हेल्मेट सक्तीचं 10वं घालण्यात आलंय. यापूर्वी शिवसेनेनं अंत्ययात्रा काढलेली होती आणि आता आज वैकुंठामध्ये 10वं घालण्यात आलं. नेमकं काय कारण आहे? तुम्ही आता कडू घास काढलाय थेट हेल्मेट सक्तीचा, पितरांना दारूच्या बाटलीत चहाचं पाणी पाजलं. चहाचं पाणी नाहीये त्याच्यामध्ये. त्याचं कारण एवढं आहे की हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कुठलंही अंत्ययात्रा काढल्यानंतर त्याचं 10वा 13वा हे करणं, 14वा सुद्धा हे क्रम प्राप्त आहे. त्या हेतून आज आम्ही 10व्याचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि ह्या कार्यक्रम घेतल्यानंतर शेवटी कडू घास काढणं हे ही परंपरा आहे आपल्या हिंदू संस्कृतीची. मुंडनसुद्धा झालं आहे, अगदी कडू घाससुद्धा काढलेलं आहे. अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादीचे शिवसेनेने केलेल्या या हेल्मेट सक्तीच्या धाव्याला राष्ट्रवादी सुद्धा पोहोचली आणि मुंडन केलंय. राष्ट्रवादीचं कोणी मुंडन केलं नाही का? नाही, याच्यामध्ये एक आहे की ही दुःखाची घटना आहे. त्यामुळे दुःखाच्या घटनेनंतर पाणी दिल्यानंतर ज्यावेळेला माठ फोडला जातो त्याला बोंब मारली जाते, ती पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या नावाने आम्ही बोंब या ठिकाणी मारलेली देखील आहे.